नाउ वी आर ऑन द पॉइंट ऑफ आर्टिकल 16. एक पुन्हा एकदा रिव्ह्यू घेतो. आर्टिकल 16 सेज दॅट इक्वॅलिटी ऑफ अपॉर्च्युनिटी इन मॅटर्स ऑफ पब्लिक एम्प्लॉयमेंट. नाउ आर्टिकल 16 इज बेस्ड ऑन द आयडियोलॉजी विच इज देअर अंडर द कॉन्स्टिट्यूशन प्रिएम्बल विच सेज दॅट द इक्वॅलिटी ऑफ स्टेटस अँड अपॉर्च्युनिटी शॅल बी गिव्हन टू एव्हरी सिटीजन ऑफ इंडिया. नाउ If you want to raise the status of the person in the society, we must give him an opportunity. Opportunity to education, opportunity in public employment, so that after receiving an income, after receiving a salary, they can raise their standard of living, they can raise their status in the society. Samajatla je ka status ahe, he don goshtavar avlambun asto. Ek tumchyakade asleli shikshan आणि दुसरं तुमच्याकडे असलेला पैसा. डॉक्टर बी आर आंबेडकर वॉज द इकॉनॉमिस्ट, म्हणजे ते अर्थशास्त्र तज्ञ होते आणि नंतर ते लॉ कडे वळाले किंवा बाकीच्या गोष्टीकडे वळाले. आणि त्यामुळे त्यांचं म्हणणं काय होतं, समाजातली दरी जर कमी करायची असेल, समाजातली दरी जर दूर करायची असेल, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे, तर आपल्याला समाजामध्ये असलेली आर्थिक विषमता ही कमी करता आली पाहिजे, समाजातली आर्थिक विषमता ही दूर करता आली पाहिजे. आवाज येतोय ना माझा? यस सर. ओके. समाजातली आर्थिक विषमता दूर करण्यासाठी त्यांनी ही प्रोव्हिजन स्पेसिफिकली लावलेली आहे किंवा कॉन्स्टिट्यूशन मध्ये घेतलेली आहे. टू रिड्यूस टू मिनिमाइज द इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी फायनान्शियल इनइक्वॅलिटी इन द सोसायटी इट इज नेसेसरी एव्हरी पर्सन शॅल बी अवेलेबल विथ अन अपॉर्च्युनिटी टू गेट अ पब्लिक employment and therefore this provision is inserted in the constitution. Now article 16 sub clause 1 says that there shall be equality of opportunity for all citizen in matters relating to employment or appointment to any office under the state. This means that the equality shall be given to all the persons that they can have equal opportunity. Opportunity means a chance. Everybody should get a chance. Everybody should get a equal opportunity. Means there shall not be a discrimination that this person belongs to a particular caste, this person belonging to a particular religion, therefore a priority should be given to him. No. Equality shall be given to all citizens actually in the matters of public employment. Public employment means a government employment or sarkari seve madhe, shaskiya seve madhe sagya lokanna समान संधी असल्या पाहिजे, जेणेकरून त्यांना शासकीय सेवेमध्ये सामावून घेतलं जाईल. नाव दिस टू वर्ड्स आर गिव्हन, एम्प्लॉयमेंट ऑर अपॉइंटमेंट. नाव हियर एम्प्लॉयमेंट मीन्स इट अन एम्प्लॉयमेंट विच इज अवेलेबल टू एम्प्लॉय वेन देर इज अ रिलेशनशिप ऑफ एम्प्लॉय अँड एम्प्लॉयर ऑर मास्टर अँड सर्वंट, जसं ईपीएफ एम्प्लॉई प्रोव्हिडंट फंड. मग तिथे एम्प्लॉई आणि एम्प्लॉयर अशा प्रकारचं रिलेशन असतं. बट वेअर देअर इज अपॉइंटमेंट, द अपॉइंटमेंट इज फॉर द ऑफिसर, लाईक अ ऑफिसर ऑफ द कोर्ट, लाईक अ जजेस, पब्लिक प्रॉसिक्युटर, दे आर द ऑफिसर ऑफ द कोर्ट अँड देअर फॉर दे हॅव बीन अपॉइंटेड. जनरली द पोस्ट विच आर अवेलेबल फॉर अ हायर क्लास, क्लास वन, क्लास टू, क्लास थ्री, ऑन दॅट पोस्ट यू गेट द अपॉइंटमेंट. Okay, appointment to such an office for such offices an equal opportunity shall be given to all the citizens. Article 16 sub clause 2, no citizen shall on grounds only of religion, race, caste, sex, descent, place of birth, residence or any of them be ineligible for discrimination against or any employment or office under the snow. Here the prohibition is imposed on the state that the state shall not discriminate against any citizen. Here only of grounds, only of means on the basis of two or more grounds you can make a discrimination, but you cannot make a discrimination only on a single ground. Single ground like religion, race, caste, sex, descent, place of birth, residence or any of them. Now here article 15 and 16 madhe farak kay ahe,
दिस टू वर्ड्स आर ऍडिशनल, डिसेंट अँड रेसिडन्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल द पर्सन हु इज रिसायडिंग इन यूपी विल हॅव नाव अपॉर्च्युनिटी टू अप्लाय फॉर द जॉब विच इज अवेलेबल इन तमिळनाडू. द पर्सन फ्रॉम महाराष्ट्र इज एलिजिबल टू मेक एन ऍप्लिकेशन फॉर द अपॉइंटमेंट इन से मध्य प्रदेश. मीन्स देर शॅल नॉट बी डिस्क्रिमिनेशन ऑन द बेसिस ऑफ रेसिडन्स. Now, why the provision is provided for residents? Because we have adopted the notion of Union of India. We are not the United States. Here, all the states in India are the part and parcel of one nationality, one nation, that is India. Therefore, the place of residence, on the basis of place of residence or on the basis of place of birth, you cannot make a discrimination. No citizen shall be ineligible for. इनएलिजिबल म्हणजे अपात्र ठरणार नाही. कशासाठी? ऑर डिस्क्रिमिनेटेड अगेन्स्ट, किंवा त्याच्या विरुद्ध भेदभाव करता येणार नाही. कशासाठी? इन रिस्पेक्ट ऑर एनी एम्प्लॉयमेंट ऑर ऑफिस अंडर द स्टेट. शासनाच्या अंडर असलेल्या कुठल्याही ऑफिसेसमध्ये एम्प्लॉयमेंट देण्याकरता कुठल्याही प्रकारचं डिस्क्रिमिनेशन करता येणार नाही. नाऊ लाईक आर्टिकल 15 सप्लस 1 अँड 2, these article 16 surplus 1 and 2 are the plain provisions. These are the general rule, these are the general provisions imposing a prohibition on the state. But article 16 surplus 3, 4 and 5 are exceptions to article 16 surplus 1 and 2. Like article 15 surplus 3, 4, 5 are exceptions to article 15 surplus 1 and 2. In the same format, Article 16 subclause 3 is struck. What is Article 16 subclause 3? Article 16 subclause 3 says that nothing in this article, that is article, nothing in this article shall prevent parliament, means only the parliament can make the law. This is known as a enabling provision or power conferring provision. This provision, that is Article 16 subclause 3, enables the parliament to make a law. For what? To make a law prescribing comma khalun tisri ji ola ahe any requirement ithe ti pude continue hote prescribing any requirement as to residence within that state or union territory prior to such employment or appointment. Means the state can make the parliament can make the law by which they can provide a condition, means they can bifurcate, they can discriminate on the basis of the requirement as to residence, means on the basis of residence they can discriminate. For example, ज्याला आपण भूमिपुत्र म्हणतो है ना, महाराष्ट्र मध्ये असलेल्या ज्या काही शासकीय मग केंद्र शासनाच्या किंवा राज्य शासनाच्या ज्या काही पोस्ट असतील त्या प्रामुख्याने आधी मराठी लोकांना मिळाल्या पाहिजे आणि मग बाकीच्या लोकांना किंवा बाकीच्या लोकांना मिळेल. गुजरात मध्ये असलेल्या ज्या काही एम्प्लॉयमेंट आहेत त्या प्रामुख्याने आधी गुजराती लोकांना मिळाल्या पाहिजे आणि नंतर बाकीच्या मिळाल्या पाहिजे. कशासाठी? तर तिथले जे स्थानिक लोक आहे, इंडिजिनियस पीपल आहे, भूमिपुत्र ज्यांना आपण म्हणतो, त्यांना त्या नोकरीमध्ये आधी वाटा मिळायला पाहिजे. कारण त्यांच्या जमिनी सरकारने ताब्यात घेतलेल्या आहेत, त्यांच्या तिथली जी काही लोकल लँग्वेज आहे ती त्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे, तिथलं जे लोकल कल्चर आहे ते त्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे आणि म्हणून ही थोडीशी एक डिस्क्रिमिनेटरी प्रोव्हिजन त्या ठिकाणी केली गेलेली आहे. नाऊ आय विल रीड आर्टिकल 16 सबक्लॉज 3 एज अ होल. नथिंग इन दिस आर्टिकल शॅल प्रिव्हेंट पार्लमेंट फ्रॉम मेकिंग एनी लॉ प्रिस्क्रायबिंग कॉमा इन रिगार्ड टू अ क्लास ऑर क्लासेस ऑफ एम्प्लॉयमेंट ऑर अपॉइंटमेंट टू एन ऑफिस under the government of or any local or other authority within a state or union territory. Either the job is available in state or in union territory, comma, any requirement as to residence with that state, within that state or union territory prior to such employment or appointment. Means for the purpose of in a class म्हणजे काय? एक पर्टिक्युलर क्लास. फॉर एक्झाम्पल क्लास 1, क्लास 2, क्लास 3 लाईक अशा ज्या काही पोस्ट असतात गव्हर्नमेंट ऑफिसरच्या, किंवा गॅझेटेड ऑफिसर, नॉन गॅझेटेड ऑफिसर,
अशा प्रकारचे जे काही क्लास आहेत किंवा डिव्हिजनल कमिशनर, सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट लाईक दॅट, ह्या ज्या काही क्लासेस आहेत एक ठराविक म्हणजे हॉरिझॉन्टल बायफर्केशन जे काही केलेलं असतं जॉब मध्ये, है ना, हायरार्की असते प्रत्येक जॉब मध्ये, जसं बॉस, मग त्याला सबऑर्डिनेट ऑफिसर, मग त्याच्यापेक्षा ज्युनियर, त्याच्यापेक्षा ज्युनियर, मग शिपाई, अशा प्रकारच्या पोस्ट त्या ठिकाणी तयार केलेल्या असतात. अशा क्लास किंवा क्लासेस ऑफ अपॉइंटमेंट ज्या आहेत किंवा एम्प्लॉयमेंट आहेत त्या ठिकाणी रिक्वायरमेंट ऍज टू रेसिडन्स कॅन बी मेड. म्हणजे तुम्ही मग फॉर एक्झाम्पल महाराष्ट्रामध्ये जर एखादी भरती करायची असेल तर त्या ठिकाणी तुम्ही महाराष्ट्रात 5 वर्ष राहत असलेले असावे, 7 वर्ष राहत असलेले असावे, अशा प्रकारची प्रोव्हिजन त्या ठिकाणी केली जाऊ शकते. कशासाठी? तर तिथले जे काही लोकल माणसं आहेत, इंडिजिनियस पीपल आहेत, त्यांना प्राधान्याने किंवा दे शुड गेट द प्रायोरिटी ओव्हर अदर्स अँड देअर फॉर सच काइंड ऑफ प्रोव्हिजन ऑफ डिस्क्रिमिनेशन कॅन बी मेड. ओके, नाउ आर्टिकल 16 सब क्लॉज 4. Article 16 sub clause 4 says that nothing in this article shall prevent the state from making any provision for the reservation of appointments or posts in favor of any backward class of citizens which in the opinion of the state is not adequately represented in the services under the state. Now again Maratha arakshanacha je kai prakar ahe दोन प्रकार केलेले आहेत, एक रिझर्वेशन इन एज्युकेशन अँड रिझर्वेशन इन एम्प्लॉयमेंट. तर रिझर्वेशन इन एम्प्लॉयमेंट हा जो काही प्रकार आहे इट इज बेस्ड ऑन आर्टिकल 16 सब क्लॉज 4. आर्टिकल 16 सब क्लॉज 4 काय सांगतो? इट ऑल्सो एम्पॉवर द स्टेट, इट ऑल्सो एनेबल्स द स्टेट टू मेक अ प्रोव्हिजन बाय वे ऑफ लॉ. नाउ हियर Nothing in this article shall prevent the state. State म्हटलेलं आहे. Now here state means article 12 प्रमाणे. Either the state government, central government, local self government or any other authority, they can make the law. But article sub clause 3, 16 sub clause 3 is available only to the parliament. Only the parliament can make the law. फरक लक्षात घ्या. Article sub clause 16 sub clause 3 enables the parliament to make the law by which they can provide a condition, they can prescribe a condition as to the place of residence. But article 16 sub clause 4 gives the power to the state that they can make any provision for the purpose of reservation of appointment. Article 16 sub clause 4 empowers, enables the state to make a law by which they can make a provision for the reservation of appointment or reservation of post. Don prakar ahe, the reservation of appointment and reservation of post in favor of any backward class of citizens. Kutlahi magasvargiya ghatakan karta, magasvargiya nagrikan karta ठराविक प्रकारची अपॉइंटमेंट किंवा ठराविक प्रकारची पोस्ट ही रिझर्व ठेवली जाऊ शकते की जी विच इन द ओपिनियन ऑफ द स्टेट. नाउ हियर ओपिनियन ऑफ द स्टेट असा शब्द प्रयोग केलेला आहे, मीन्स द स्टेट हॅज अ डिस्क्रेशन. नाउ हाऊ द स्टेट कॅन एक्सप्रेस द ओपिनियन? ऑफकोर्स बाय वे ऑफ अपॉइंटिंग अ कमिटी विच विल सजेस्ट, लाईक अ गायकवाड कमिटी हॅज सजेस्टेड मराठा कम्युनिटी इज नॉट adequately represented in the public employment and therefore the reservation 16% dila hota, that was challenged, again it is reduced to 12% and in public employment. Tar hi provision, state can make the provision so that they can make a provision for the reservation of appointment or post. Now article 16 sub clause 5, nothing in this article shall affect the operation of any law which provides that the incumbent of an office in connection with the affairs of any religious or denominational institution or any member of the governing body thereof shall be a person professing a particular religion or belonging to a particular denomination. Now religion and denomination he don prakar ghetle, for example hindu madhe mag लिंगायत वेगळे, शैव वेगळे, शाक्त वेगळे, गणपती वेगळे, है ना,
अशा प्रकारचे आहेत, किंवा जैन वेगळे, बुद्धिस्ट वेगळे, सीख वेगळे, दीज आर द रिलीजियस डिनॉमिनेशन, किंवा वारकरी संप्रदाय आहे, किंवा नाथ संप्रदाय आहे, यांच्यामध्ये जे काही वेगळे संप्रदाय निर्माण केले आहे, विष्णू संप्रदाय वगैरे, तर याला म्हणायचं डिनॉमिनेशन. आणि रिलीजन मीन्स हिंदू मुस्लिम लाईक दॅट. म्हणजेच ज्या काही रिलीजियस इन्स्टिट्यूशन आहेत, मठ मंदिर आहेत किंवा मस्जिद आहे, तर त्या ठिकाणी सरकार अपॉइंट नाही करू शकत ना. मस्जिदीमध्ये जर एखादा मुल्ला अपॉइंट करायचा असेल तर गव्हर्नमेंट कॅन नॉट अपॉइंट द मुल्ला. और एखादं मंदिर आहे, मंदिरामध्ये कोण असावा पुजारी हे सरकारने ठरवू शकत. तर त्याच्यामध्ये जे काही रिलीजियस क्वालिफिकेशन असणं आवश्यक आहे, त्याला पूजा करता आली पाहिजे, किंवा जे काही ऑफरिंग आहे, तिथले कल्चर आहे ते त्याला माहिती पाहिजे. आणि म्हणून आर्टिकल 16:5 हॅज बीन इन्सर्टेड इन द कॉन्स्टिट्यूशन. इट स्टेट्स दॅट नथिंग इन दिस आर्टिकल शाल अफेक्ट द ऑपरेशन ऑफ एनी लॉ. ऑपरेशन ऑफ एनी लॉ मीन्स प्री कॉन्स्टिट्यूशनल लॉ किंवा पोस्ट कॉन्स्टिट्यूशनल लॉ जर असतील, द लॉ विच आर प्रोव्हाइडिंग फॉर इनकम्बेंट ऑफ एन ऑफिस. इनकम्बेंट म्हणजे काय? ते ऑफिस जे काय धारण करतो, फॉर एक्झाम्पल एखाद्या मंदिरामध्ये असलेला मुख्य पुजारी, मग त्याच्या हातेखाली असलेले बाकीचे आचार्य, बाकीचे महंत पुजारी वगैरे, हे इन कनेक्शन विथ द अफेअर्स ऑफ एनी रिलीजियस और डिनॉमिनेशनल इन्स्टिट्यूशन. फॉर एक्झाम्पल इस्कॉन वाल्यांची वेगळ्या प्रकारे पूजा करण्याची पद्धती आहे, स्वामीनारायण वाल्यांची वेगळी प्रथा आहे, गणपतीची पूजा करणाऱ्यांची वेगळी प्रॅक्टिसेस ज्या काय असतात, रिलीजियस प्रॅक्टिसेस ऑफ ऑफरिंग अँड अभिषेक वगैरे, तर ह्या सगळ्या वेगळ्या असतात. तशा प्रकारचे जे काही क्वालिफिकेशन आहे ते त्या व्यक्तीकडे पाहिजे. और एनी मेंबर ऑफ द गव्हर्निंग बॉडी किंवा तिथली जी काही गव्हर्निंग बॉडी आहे ना, ट्रस्ट असते एखादी साईबाबा संस्थान असेल किंवा वैष्णव माता ट्रस्ट आहे, तिरुपती बाला ट्रस्ट आहे, त्याला म्हणजे गव्हर्निंग बॉडी तिथली, देअर ऑफ शाल बी अ पर्सन प्रोफेसिंग अ पर्टिक्युलर रिलीजन. तिथली गव्हर्निंग बॉडी असेल किंवा पुजारी असेल तर तो कसा असला पाहिजे? प्रोफेसिंग अ पर्टिक्युलर रिलीजन और बिलॉंगिंग टू अ पर्टिक्युलर डिनॉमिनेशन. जनरली सपोज जैन मंदिर आहे तर जैन मंदिरमध्ये असलेले जे काही गव्हर्निंग बॉडी आहे किंवा पुजारी आहे हे ऑफकोर्स बाहेरच्या कुठल्याही धर्माचे नसणार आहे, तर त्यांच्याच धर्माचे ते असणार आहेत. शीख धर्माचं पालन करणारे गुरुद्वाराचे कमिटी आहे, गुरुद्वारा प्रबंधन कमिटी, ऑफकोर्स ते सगळे शीखच असणार आहे, सो दॅट दे कॅन ऑफर अ गुड डेडिकेशन टुवर्ड्स द प्रिस्ट ऑर टुवर्ड्स द गॉड. आणि म्हणून त्या त्या धर्माला पालन करणारा, त्या त्या धर्माचं पालन करणारा व्यक्ती त्या ठिकाणी असावा. अशा प्रकारची जर कंडिशन, अशा प्रकारची अट जर कुठली असेल, जसं या ठिकाणी बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ऍक्ट हा लागू केला जातो, ज्या काही सार्वजनिक ट्रस्ट आहे, पब्लिक ट्रस्ट आहे ना, गणपती मंडळ असेल किंवा एखादं मंदिरामध्ये असलेलं ट्रस्ट असेल किंवा चॅरिटेबल ट्रस्ट म्हणून कृष्णासारखी संस्था असेल, की सिटी कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट, तर ह्या ठिकाणी त्यांचं सगळ्यांचं जे काही जॉब आहे हे चॅरिटी कमिशनर बघत असतात. चॅरिटी कमिशनर किंवा बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ऍक्ट जो आहे ना, बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ऍज दिस प्री कॉन्स्टिट्यूशनल लॉ, तर अशा प्रकारचे जे काही प्री कॉन्स्टिट्यूशनल लॉज आहेत किंवा जे काही मुस्लिम दर्गा आहे त्यांच्यामध्ये जे असणारे प्रिस्ट असतात, मुल्ला असेल किंवा वक्फ बोर्ड असेल, तर वक्फ बोर्डामध्ये असणारे वकीफ असतील, तर हे त्या त्या मुस्लिम धर्माप्रमाणे काम करत असतात आणि तसं करण्याचा त्यांना पूर्णपणे अधिकार आहे, असं या आर्टिकल 16:5 मध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे. बट अगेन आता आपण पुढे केस लॉज बघू, आर्टिकल 16:5 आणि जे काही राईट टू रिलीजन आहे आर्टिकल 24, 25, 26 मध्ये, त्यावेळी परत हे येईलच की देर आर टू डिफरंट पार्ट, सेक्युलर आणि रिलीजियस. जर रिलीजियस पार्ट असेल तर इट डिपेंड्स अपॉन द रिलीजियस अथॉरिटी, बट इफ इट इज अ सेक्युलर पार्ट द स्टेट कॅन मेक द लॉ रिलेटिंग टू द सेक्युलर पार्ट. फॉर एक्झाम्पल साईबाबा मंदिरामध्ये येणारा जो काही पैसा आहे त्याचा विनियोग कसा करायचा हा सेक्युलर पार्ट आहे, द स्टेट कॅन इंटरफिअर इन दिस मॅटर. पण साईबाबांची पूजा नेमकी कशी करायची, मग तेलाने करायची, दुधाने करायची, पाण्याने करायची, किंवा नेमकी चार वेळा करायची, पाच वेळा करायची, इट इज अ रिलीजियस पार्ट. ते त्यांचे त्यांचे रिलीजियस जे काही अधिकारी असतील, ऑफिसर्स असतील, ते ठरवतील. द स्टेट शाल नॉट इंटरव्हीन इन द रिलीजियस मॅटर, बट द स्टेट कॅन इंटरफिअर इन सेक्युलर मॅटर. जसं आता सगळीकडे पॅन्डेमिक सिच्युएशन आहे, मग तिथल्या मंदिरांमध्ये तिथले जे पुजारी आहेत त्यांना अलाव आहे मंदिरामध्ये जाणं, पूजा करणं, रोजचं
देवाला स्नान घालणं, कपडे बदलणं किंवा तिथल्या ज्या काही आरती वगैरे पूजा आहे ते करणं. मात्र लोकांचं दर्शन असेल, त्यांचं येणं जाणं असेल हे बंद आहे, बिकॉज इट इज अ सेक्युलर पार्ट दॅट कॅन बी गव्हर्न बाय द स्टेट. नाव आर्टिकल 16 सब क्लॉज 5 अँड राईट टू रिलीजन आर को रिलेटेड विथ इच अदर, तो आपण नंतर बघूया. नाव दिस इज अ प्लेन रिडिंग ऑफ आर्टिकल 16 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. ओके, आय होप यू पीपल डू अंडरस्टँड इट.